मराठा आरक्षण विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार नाहीये. महत्त्वाची बातमी या क्षणाची. मुख्यमंत्री दोन्ही सभागृहात विधेयक मांडणार आहेत. केवळ मुख्यमंत्री यांचं भाषण होणार असल्याची माहिती कळतीय आणि माहिती सूत्रांकडून येते. सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भात चर्चा होणार नाही असं कळतंय, काय नेमके तपशील? केवळ मराठा आरक्षण विधेयक हे मांडलं जाणार आहे. मुख्यमंत्री हे टेबलवर सादर करतील. त्यानंतर केवळ मुख्यमंत्री यांचं त्यावर मनोगत व्यक्त केलं जातील मुख्यमंत्री यांच्या वतीनं. कारण कोणालाही इतर कोणालाही बोलू देणार नसल्याचं सांगितलं जात आहे. कारण एकदा चर्चा सुरू झाली एका विधेयकावर तर पूर्णपणे त्याला वेगळं वळण लागू शकतं. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा येईल, त्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा येईल, धनगर आरक्षणाचा मुद्दा येईल. त्यापेक्षा वाद टाळण्यापेक्षा केवळ मुख्यमंत्री हे एकटे बोलतील, त्यानंतर दुसरे कोणीही बोलणार नाही. कारण त्याला वेगळं वळण लागू शकतं आणि वेळ देखील त्यामध्ये जाऊ शकतो. आणि एक दिवसाचं विशेष अधिवेशन आहे तर जेव्हा एक वाजता विधानसभेचं सभागृहात पटलावर हे विधेयक मांडलं जाईल, त्यानंतर एक तासामध्ये ते तिथलं कामकाज विधानसभेचं संपवलं जाईल आणि त्यानंतर 2 वाजता विधान परिषदेमध्ये हे विधेयक मांडल्यानंतर 3 वाजता विधान परिषदेचं कामकाज संपवलं जाईल आणि आजच्या दिवसभरातलं कामकाज हे 3 वाजेपर्यंत संपवण्याचा मानस जो आहे तो आज या ठिकाणी व्यक्त केला जातोय. त्यामध्ये आजची गटनेत्याची बैठक झालेली आहे, त्यामध्ये ही माहिती झाल्याचं समजतं. पण कृष्णात, एकतर्फी मग हे विधेयक पास झालं असं म्हणावं लागेल का? कारण जर चर्चाच होणार नसेल तर हे विधेयक मांडले कशासाठी? मग सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे की हे विधेयक जे आहे ते एक मताला मांडलं जाणार आहे. कुठलंही त्यामध्ये बहुमताचा प्रश्न नाही, कारण प्रत्येक आमदाराचा पाठिंबा या विधेयकाला आहे. त्यावर चर्चा करण्यापेक्षा सगळ्यांची सहमती या विधेयकावर आहे, तर विरोधी मत कुणाचं येणार नाही याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळं सर्वच पक्ष असतील किंवा सर्व आमदार सदस्य असतील त्यांचं मत आहे की हे विधेयक मराठा विधेयकाला कुणीही कुणाचाही विरोध नाही आहे. त्यामुळं एक मतानं हे विधेयक पास करायचं आहे आणि त्यामुळं कुणाला न बोलता म्हणजे कुणीही विरोध न करता या संदर्भात एक मतानं ते पास केलं जाईल. ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी ही 24 तासवर आपण पाहताय. मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि मराठा आरक्षण विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार नाहीये. एकमतानं हे आता विधेयक मांडलं जाणार आहे. मुख्यमंत्री दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मांडणार आहेत. केवळ मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं भाषण होणार आहे. यावर कुठल्याही पक्षाचे गटनेते बोलणार नाहीयेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसोबतच्या चर्चेनंतर हा महत्त्वाचा निर्णय झालाय. गटनेते, विरोधी पक्षनेत्यांना भाषणाची संधी या मुद्द्यावर आता मिळणार नाहीये. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. दोन्ही सभागृहात केवळ मुख्यमंत्रीच विधेयक मांडणार असल्याचं कळतंय.